पर्यटन नगरी पाचगणेश्वराची ओळख असलेल्या जगप्रसिद्ध टेबलँड पठाराकडे जाणारा मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचा शुभारंभ टेबलँड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी व मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे। यावेळी टेबलँड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर बगाडे, उपाध्यक्ष नामदेव चोपडे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, माजी नगरसेवक हेनरी जोसेफ, राहुल बगाडे, अनिल रांजने, पालिकेचे शहर अभियंता मुकुंद जोशी, कार्यालयीन निरीक्षक दिलीप रंदिवे, आरोग्य विभाग प्रमुख सुरेश मडके, बांधकाम मुकादम सूर्यकांत कासुर्डे, नितीन मर्डेकर, प्रवीण मोरे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या टेबलँड पठार पॉइंटच्या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते, त्यामुळे अनेक वेळा पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता। या पठाराकडे जाणारा सुमारे 700 मीटर लांबीचा रस्ता हा प्रीमिक्स कॉन्क्रीट पद्धतीने होणार असून रस्त्याच्या कामामध्ये लोखंडी जाळी वापरण्यात येणार आहे। आवश्यक त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे। पावसाळ्यामध्ये पाणी जमा होणाऱ्या ठिकाणी लोखंडी जाळीचे ग्रिंटिंग होणार आहे। त्याचबरोबर सुरक्षितता म्हणून रस्ता उंच होणाऱ्या ठिकाणी रेलिंग करण्यात येणार आहे। सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यामुळे टेबलँड पठाराच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडणार आहे। आमच्या टेबलँडच्या रोडचं भूमिपूजन झालं त्याबद्दल मी इथं असणाऱ्या आमच्या मुख्य अधिकाऱ्याचं सर्वप्रथम आमच्या टेबलँड व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून त्यांचं आभार मानतो। कारण की आज जर बघितलं तर 2 वर्ष आमचे कोविडमध्ये गेले, साहेब येऊन ह्या ठिकाणी 3 वर्ष झाले, परंतु 1 वर्षामध्ये टेबलँडचं इतकं विकास केला या ठिकाणी, जर त्यांना जर ते पुढचे ते 2 वर्ष जरी मिळाले असते तर मला तर असं वाटतं की हे पाचगणी हे महाबळेश्वर आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं असं पर्यटन स्थळ झालं असतं। तसं पण आहेच, टेबलँड हे सर्व प्रख्यात आहे, परंतु या साहेबांनी या ठिकाणी येऊन चांगल्या प्रकारे काम केलं। माझी अशी आमच्या सर्वांच्या वतीनं असं म्हणणं आहे की साहेब तुम्ही असंच काम करत राहा, अजून तुम्हाला या ठिकाणी आम्ही पाचगणी व पाचगणी सर्व टेबलँड व्यापारी असोसिएशन हे तुम्हाला सहकार्य करू, चांगल्या प्रकारे सहकार्य करू, ज्या काही अडीअडचणी असतील तुम्ही आमच्या समोर मांडा, आम्ही ते तुम्हाला सहकार्य करू शकतो। एवढंच बोलून मी माझे पाचगणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश साहेब यांच्यापर्यंत मी आमच्या टेबलँड व्यापारी असोसिएशन त्यांचे आभार मानतो, कारण आतापर्यंत जे टेबलँडच्या रोडचं किंवा विकासाचं काम रखडलं होतं हे साहेबांनी आल्यापासून 3 वर्षामध्ये की जेणेकरून पाचगणीमध्ये टेबलँड पर्यटक वाढतील ह्या हिशोबाने साहेबांनी आल्यापासून 3 वर्षामध्ये टेबलँडचं इतकं काम आमचं महत्त्वाचं त्यांनी हाती घेतलेलं आहे। पार्किंगचं असेल, घोडागाडीचं हे असेल, ट्रॅक असेल, घोड्याचा ट्रॅक असेल, आणि आजच त्यांनी आमच्या हस्ते आमच्या अध्यक्ष माजी नगरसेवक आमचे सदस्य यांच्या हस्ते आज रोडचं त्यांनी सिमेंटचं रोडसाठी उद्घाटन केलेलं आहे, आणि इथून पुढे आमचं नगरपालिकेला सहकार्य कायम राहणार आहे आणि त्यांनी आम्हाला सहकार्य करावं, आम्ही त्यांना सहकार्य करणार आहे, आणि एवढं बोलून त्यांचे धन्यवाद। 2023 नवीन वर्षाच्या मुहूर्तावर टेबलँड सिमेंट रोडचं उद्घाटन केलेलं भूमिपूजन केलेलं आहे। यामध्ये जवळपास 2.5 कोटी रुपयाचा हा रस्ता आहे आणि यामध्ये पूर्ण सिमेंट स्टील कॉन्क्रीट रोड होणार आहे। तर यामध्ये आम्ही हे काम करताना आम्ही याचं असं नियोजन केलं आहे की इथले जे घोड्याधारक आहेत, जे सर्व व्यवसायधारक आहेत, यांना कमीत कमी त्रास होईल आणि कमीत कमी वेळेमध्ये चांगल्या क्वालिटीचा दर्जाचा हा रोड पूर्ण होऊन यांचे धंदे परत सुरळीत होतील या पद्धतीने आम्ही नियोजन केलं आहे। तर आज या कार्यक्रमासाठी या टेबलँड असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर भाऊ बगाडे, नामदेवराव चोपडे साहेब, राहुल बगाडे, नाना रांजने साहेब, हेनरी अण्णा, पर सर्व आपले इथले टेबलधारक लोक उपस्थित आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये हा आपण भूमिपूजनचा कार्यक्रम घेतलेला आहे। धन्यवाद। मुझे मेरे पैसे चाहिए। हेलो हेलो, छोड़ से भाई है मेरा। और ये कौन भरेगा? मैं भरूंगा। नंबर बता, चल पेटीएम करता हूँ। मेरे पास तो ये ऐप है। पेटीएम नहीं है? नहीं ब्रो, इधर देख, पेटीएम से अब किसी भी UPI ऐप पे पैसे ट्रांसफर कर, मीन्स भाईचारे के बीच कोई रुकावट नहीं। हो गया? आ गया। पेटीएम करो। देशाला प्रगतीकडे नेणाऱ्या ग्रामीण विकासाचं सामर्थ्य ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानावर अवलंबून असतं। आज हेच जीवनमान उंचवण्याचा शासनाचा निश्चय आहे।
पाण्याअभावी धूसर झालेली विकासाची किरणं आता प्रकाशमान होऊन दूरवर पसरत चालली आहे. ग्रामीण भाग टँकर मुक्त होतोय. एका अंड्यासाठी पहाटेपासूनच महिलांना मैलोन मैल करावी लागणारी पायपीट थांबते. घरातच येणाऱ्या स्वच्छ पाण्यामुळे ग्रामीण भागातील जीवनमानात व आरोग्यातही सुधारणा होते. पाण्याचा थेंब थेंब जपलाही जातोय. हक्काचं पाणी निर्मळ पाणी घरात आलं. या सौख्याचा सागर भरूया घागर पाण्याला वंदूया. हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन.